नवी मुंबई शहराला अग्री कोळी संस्कृतीची परंपरा लाभली असून या संस्कृतीला साता समुद्रापार नेण्याचे कार्य ऐरोली गावचे सुपुत्र ऍडव्होकेट रवींद्र पाटील यांनी नवी मुंबई फेस्टिवलच्या माध्यमातून केले आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून तसेच सामाजिक बांधिलकी आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचे काम वैशालीताई रवींद्र पाटील यांनी केले. ऐरोली गाव आणि परिसरात सार्वजनिक तथा घरगुती गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. तसेच गणेशोत्सवात माहेरी आलेल्या गौरीची महिला भगिनी पूजा अर्चा मोठ्या भक्तिभावाने करत असतात. यावेळी देवीजवळ वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद देवीच्या चरणी ठेवला जातो. शिवाय पारंपरिक खेळ देखील खेळले जातात. अशा गौरी आणि गणपतीचे दर्शन शिवसेना महिला संघटक वैशालीताई पाटील यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसमवेत घेतले. यावेळी युवक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी त्यांचे सर्व ठिकाणी औचन करून त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच त्यांनी पावसाची तमा न बाळगता आपल्या प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व लहान मोठ्या गणरायाचे व गौरीचे दर्शन घेत सर्वांना सुखी ठेवण्याची भावना व्यक्त केली. तसेच यावेळी ऍडव्होकेट रवींद्र पाटील व त्यांच्या सहकार्यांनी ऐरोली गाव आणि परिसरातील घरगुती गणपती वैशाली रवींद्र पाटील. आज आम्ही ऐरोली गाव साईनाथवाडी छत्रपती कॉलनी येथे 5.5 व 10 दिवसाचे गणपतीचे दर्शन घेतले. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दर्शन घेतलं. गेले 1.5 ते 2 वर्षात जे कोरोनाचे संकट आले आहेत आपल्या देशावरच नाही तर पूर्ण जगावर हे संकट आले आणि हे संकट कुठेतरी कमी व्हावं असे मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. आज आपल्या ऐरोलीतली कोरोना रुग्णाची संख्या 0 आली आहे. तसेच महाराष्ट्रात नसून पूर्ण देशात ही असंच 0 यावी अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. तसेच माझ्याकडून व माझ्या पाटील कुटुंबियाकडनं गणपतीच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. नमस्कार. माझं नाव दीपाली दीपक मडवी. आम्ही 2 दिवस झाले वैशाली
रवींद्र पाटील यांच्यासोबत फिरतोय. 1.5 दिवसाचे गणपती केले, 5 दिवसाचे केले, गौराईचं पूजन केलं. त्यांना एक चांगला सपोर्ट मिळत असून गणेशांना असं प्रार्थना करतो की वैशालीताईंना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. गणेशांना अशी प्रार्थना करते की हे दिवस सुख सम्राटीचे जावो व करोनामुक्त हो.